औरंगजेब क्रूर हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्या ठिकाणी विष्णूचे मंदिर होते हे सांगताना आव्हाडांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं असं म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला. या वादावर बोलताना ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच वाद ओढावून घेतलेला आहे. चांगल्या इतिहासकारांनी लेख म्हणजे नाटक लिहिणाऱ्यांनी साहित्यकारांनी हे सगळं रंगवून सांगितले. आम्ही तर पहिल्यापासून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी इथेच तर खरा इतिहास आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं, बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचं आहे ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी म्हटलं की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो कारण का कमी माहितीच्या आधारावरती जेव्हा आपण एखाद्याला कोंडीत पकडायला जातो तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही, इतिहासाची पानं बाहेर येतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.